अशा प्रकारचे टीनचे डब्बे आपल्याला सहज मिळतील. आज आपण या मोठ्या 15 लिटरच्या टीनच्या डब्यानं एक प्रयोग करणार आहोत आणि हवेचा दाब कसा काम करतो हे पाहणार आहोत. या प्रयोगासाठी आपल्याला एक मोठा 15 लिटरचा टीनचा डब्बा, पाणी आणि गॅस बर्नर याची आवश्यकता लागेल. अशा प्रकारचे डब्बे आपण तेलासाठी वापरतो आणि याची खासियत अशी आहे की कुठेही लिकेज नसतात आणि याचं झाकणसुद्धा अतिशय व्यवस्थित एअरटाईट असतं. या डब्यामध्ये साधारणतः 1 कप असं पाणी भरून घ्या. आणि हा डब्बा आपल्याला गॅस बर्नरवरती ठेवायचा आहे आणि पाणी उकळू द्यायचं आहे. या प्रयोगासाठी तुम्हाला मोठ्या माणसांची मदत घ्यावी लागेल. डब्यातील पाणी छानपैकी गरम होऊ द्या, पाण्याची वाफ होऊ द्या की वाफ डब्याच्या अशी बाहेर पडेल. आणि वाफ व्हायला लागल्यानंतर आता हा डब्बा हळूच काढून घ्या आणि त्याला घट्ट असं झाकण लावा. डबा आता हवाबंद झाला आहे. आता हा डबा थंड होऊ द्या. डबा लवकर थंड होण्यासाठी या डब्यावरती सर्व बाजूंना असं आपलं टॅप वॉटर म्हणजे नळाचं पाणी शिंपडा, म्हणजे डबा लवकरात लवकर थंड होईल. जेव्हा डब्बा थंड होत जाईल तेव्हा आतल्या वाफेचं पाणी होईल व डब्याच्यामध्ये हवेचा दाब असा कमी होऊन डब्याची अवस्था अशी होईल. डब्यामधील पाण्याची वाफ झाली आणि ती बाहेर पडली आणि तुम्हाला माहिती आहे गरम वाफेची जी घनता आहे ती कमी असणार आहे. नंतर आपण झाकण असं हे पक्कं केलं आणि त्याच्यावरती थंड पाणी ओतत गेलो, त्यामुळं आतली वाफ त्याचं द्रवरूप होऊन पुन्हा पाणी तयार झालं, म्हणून आतमध्ये हवेचा असा दाब कमी झाला. आणि तो दाब कमी असल्यामुळं बाहेरची हवा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळी डब्याला ती सर्व बाजूने अशी चेपवते, म्हणजेच काम करते आहे. आणि शेवटी आपल्या डब्याची अवस्था आतमध्ये दाब कमी झाल्यामुळं अशी होते आहे.